मस्जिदमध्ये जर तुम्हाला नमाज पढायचा असेल तर मस्जिदीमध्ये येणाऱ्यांना ऐकू येईल अशा आवाजातच अजान म्हटली गेली पाहिजे. मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या मागणीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. भाजप आणि मनसेने एकसारखीच भूमिका या प्रश्नावरती घेतलेली दिसून येत आहे. त्यावर आता पुन्हा मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवून मशिदींमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मनसेच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया देणार नाही असं म्हणत मशिदींवरील भोंगे उतरवले गेलेच पाहिजेत हीच भाजपाची भूमिका असल्याचं स्पष्ट केलंय. मनसेने केलेल्या मागण्या मनसेने केलेलं आंदोलन या विषयामध्ये तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. परंतु ही मागणी सातत्याने चाललेली आहे किंवा मस्जिदमध्ये जर तुम्हाला नमाज पढायचा असेल तर मस्जिदीमध्ये येणाऱ्यांना ऐकू येईल अशा आवाजातच अजान म्हटली गेली पाहिजे किंवा अजान पुकारली गेली पाहिजे. त्याच्या बाहेर एवढ्या पहाटे भोंगे लावणं आणि सगळ्या वस्तीला त्या वस्तीमध्ये असतील एक चार मुस्लिम घरं पण सगळ्या वस्तीला की जिथे मिक्स पॉप्युलेशन आहे तिथे अशा प्रकारच्या भोंग्यांची आवश्यकता नाही आणि त्यामुळे मनसेने मागणी केली आहे त्याचं त्यांना विचारा. पण भारतीय जनता पार्टीची सुद्धा पूर्वीपासून ही भूमिका राहिली आहे की अशा प्रकारच्या भोंग्यांचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मी याचं स्वागत करतो की काही मुल्ला मौलवींनी आपापल्या मस्जिदीवर पहाटेच्या वेळेला भोंगा लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या दबावातून आणखीन चांगली गोष्ट होती.